माननीय शरद पवार साहेबांना जे काही सांगायचं आहे, जे काही बोलायचं आहे, अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढत असता हे मी पाहिलं आहे स्वतः. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा रॅलीज काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असे आम्ही एकत्र रॅली कशाकरता घेतो आहे तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी घेतो. 1 मेला मुंबईत ऐतिहासिक रॅली सभा महाविकास आघाडीची होते. 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्या सभेला संपूर्ण तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. मग पुणे, कोल्हापूर अशासुद्धा सभा होत आहेत आणि महाविकास आघाडीच्या या उभारणीमध्ये माननीय पवारसाहेबांचा फार महत्त्वाचा वाटा. आम्ही सगळे आहोत, उद्धवजी आहेत, राहुल गांधी असतील, पण शरद पवार साहेबांचं महत्त्व त्याच्यामध्ये आहे आणि ते राहणार. आणि शरद पवार साहेबांची इच्छा आहे पहिल्यापासूनच आपण तिघांनी एकत्र राहिलो तर 2024 साली आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू आणि लोकसभासुद्धा मोठ्या संख्येनं जिंकू. हे पवारसाहेबांच्या भूमिका आहेत आणि मला अजिबात असं वाटत नाही की महाविकास आघाडी संदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल, कारण मी सातत्यानं त्यांच्याशी चर्चा करत असतो, आम्ही सगळे चर्चा करत असतो. आत्ताच थोड्या वेळाबरोबर मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि माझा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एकंदरीत ज्या भूमिकातून महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं कधी वाटत नाही. कारण खूप कमी चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की 2024 ला मशाली भिजलेल्या आ 2024 ला मशाली भिजलेल्या दिसतील असं हो तुम्हाला पूर्णपणे आम्ही खाक करू तुम्हाला पूर्णपणे खाक करू ही मशाल जी आहे ही न विदणारी मशाल आहे, ही अमर ज्योत आहे आणि ती अशीच भडकत राहा. तुम्ही तुमची चिंता करा. मोदींचा एकेरी उल्लेख कोणी करत नाही. प्रधानमंत्री मोदी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आम्ही त्यांचा सदैव आदर करतो, पण ते जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा एखाद्या हुकुमशहासारखे वागतात तेव्हा त्यांच्या नक्कीच टीका केली जाईल. हिंदुस्थानचे प्रधानमंत्री हा सगळ्यांचा आदराचा विषय असायला पाहिजे. भले ते चुकीचे वागत असले तरी आम्ही बोलू, पण त्यांच्या चुकांबद्दल बोलणाऱ्यांना जर तुरुंगात टाकणार असतील, खोटे गुन्हे दाखल करणार असतील, त्यांना फासा लटकवणार असतील तर नक्कीच त्यांच्यावर आम्हाला बोलावं लागेल आणि त्यासाठी बावनकुळांची परवानगी घ्यायची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावरती टीका केली की महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक नशा करतात, सकाळी 9 वाजता बोलतात. हो आहे ना, नशा आहे ना तुम्हाला पराभूत करण्याची. तुम्ही नशा करा, आम्ही नशा करतो ते शुद्ध नशा आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय. तुमचं राजकारण जे आहे द्वेषाचं, सुडाचं राजकारण आहे, ती भांग अत्यंत वाईट, बरं का? आणि आता मला त्याच्यावरती जास्त बोलायला लावू नका. तुमच्या आसपास नशेबाज कोण लोक आहेत ते मला बोलावं लागेल. तुम्हाला आमची भीती वाटते एवढं तुम्ही स्पष्ट सांगा. तुम्हाला